नमस्कार, दिनांक 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या बाह्य स्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी। त्यामध्ये प्रामुख्याने गट क आणि ड या सर्व जागा म्हणजे नर्सेस असतील, टेक्निशियन्स असतील, क्लरिकल्स असतील, या सगळ्यांच्या जागा आहेत। आणि गट ड मध्ये सुद्धा प्रामुख्याने एमपीडब्ल्यूज असतील किंवा तुमचे वॉर्ड बॉयज असतील, या सगळ्यांच्या ड्रायव्हर्स असतील, सगळ्यांच्या जागा भरण्यासाठीचे जे आरोग्य विभागाचे सेवा प्रवेश नियम आहे त्यामध्ये गट क आणि ड या जागा ज्या आपण थेट सरळ भरतीच्या असतात त्या परीक्षेनेच भराव्यात अशा पद्धतीचा उल्लेख सेवा प्रवेश नियमामध्ये आहे। या संपूर्ण कारणाने परीक्षा लेखी स्वरूपाने घ्यावी हा नियम पाळण्याच्या अनुषंगाने शासनामध्ये काही कार्यपद्धती आहे। ही कार्यपद्धती अशी आहे की ज्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभाग म्हणजेच आयटी डिपार्टमेंट यांनी मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात म्हणून ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्याच्या बाबत सूचित केलेले आहे। त्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाने अनेक संस्था एम्पॅनल्ड केलेले आहे, त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन केलेले आहे। आणि त्या एम्पॅनल्ड ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेच्या मधून आपल्या आरोग्य विभागाच्या साठी आपण संस्थांची निवड करू शकतो। ती निवड सुद्धा आरोग्य विभागाने म्हणजेच आमचे सचिव डॉक्टर व्यास, आमचे कमिशनर श्री रामस्वामी, आमच्या डायरेक्टर्स या सगळ्यांच्या टीमने त्यांच्या डेमोज घेऊन त्यांची सुद्धा अंतर्गत परीक्षा घेऊन न्यासाची निवड केली। न्यासा ह्या संस्थेच्या निवड झाल्यानंतर त्या संस्थेबरोबर करार करण्यात आला आणि त्या करारामध्ये फार स्पष्ट उल्लेख असतात आरोग्य विभागाची जबाबदारी फक्त आणि फक्त क्वेश्चन पेपर तयार करण्या इतपतच आहे येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी। यामध्ये प्रामुख्याने गट क आणि ड या सर्व जागा म्हणजे नर्सेस असतील, टेक्निशियन्स असतील, क्लरिकल्स असतील, या सगळ्यांच्या जागा आहेत। आणि गट ड मध्ये सुद्धा प्रामुख्याने एमपीडब्ल्यूज असतील किंवा तुमचे वॉर्ड बॉयज असतील, या सगळ्यांच्या ड्रायव्हर्स असतील, सगळ्यांच्या जागा भरण्यासाठीचे जे आरोग्य विभागाचे सेवा प्रवेश नियम आहे त्यामध्ये गट क आणि ड या जागा ज्या आपण थेट सरळ भरतीच्या असतात त्या परीक्षेनेच भराव्यात अशा पद्धतीचा उल्लेख सेवा प्रवेश नियमामध्ये आहे। या संपूर्ण कारणाने परीक्षा लेखी स्वरूपाने घ्यावी हा नियम पाळण्याच्या अनुषंगाने शासनामध्ये काही कार्यपद्धती आहे। ही कार्यपद्धती अशी आहे की ज्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभाग म्हणजेच आयटी डिपार्टमेंट यांनी मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात म्हणून ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्याच्या बाबत सूचित केलेले आहे। त्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाने अनेक संस्था एम्पॅनल्ड केलेले आहेत, त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन केलेले आहे। आणि त्या एम्पॅनल्ड ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेच्या मधून आपल्या आरोग्य विभागाच्या साठी आपण संस्थांची निवड करू शकतो। ती निवड सुद्धा आरोग्य विभागाने म्हणजेच आमचे सचिव डॉक्टर व्यास,
आमचे कमिश्नर श्री रामास्वामी, आमच्या डायरेक्टर्स या सगळ्यांच्या टीमने त्यांच्या डेमोज घेऊन त्यांची सुद्धा अंतर्गत परीक्षा घेऊन न्यासाची निवड केली. न्यासा ह्या संस्थेच्या निवड झाल्यानंतर त्या संस्थेबरोबर करार करण्यात आला आणि त्या करारामध्ये फार स्पष्ट उल्लेख असतात आरोग्य विभागाची जबाबदारी फक्त आणि फक्त क्वेश्चन पेपर तयार करण्या इतपतच.